नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर संत ज्ञानेश्वर नगर लातूर या आपल्या शाळेच्या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये सर्वांचं पुनश्चित हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, आपण आज या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये इयत्ता 7वी या वर्गाचा विषय सामान्य ज्ञान या विषयाचा चौथा पाठ सजीवातील पोषण अभ्यासणार आहोत। आता हा जो सजीवातील पोषण चौथा पाठ आहे तो मागच्या पण तासिकेमध्ये त्याची सुरुवात केलेली होती, आपण तो पाठ चालू केलेला होता। तर पहा, या पाठामध्ये आपण आता पाहिलेलं होतं सजीवाचं पोषण म्हणून का गरजेचं आहे, कारण सजीवात पोषण क्रिया जर व्यवस्थित झाली नाही तर त्या सजीवाची वाढ होणार नाही, भले ती वनस्पती असू द्या कदा किंवा प्राणी असो, त्याला कुपोषण होणार नाही जर हे पोषण व्यवस्थित झालं तर। मग आपण त्याच्यामध्ये मागच्या तासिकेमध्ये पाहिलं होतं पोषणाच्या ह्याच्यामध्ये पोषण कसं होतं, आपण जे अन्न खातो त्या अन्नाचं पचन झाल्यानंतर त्याचं सात्विकरण होतं आणि जे काही टाकाऊ पदार्थ आहेत ते आपल्या उत्सर्जन क्रियेमार्फत आपण शरीराच्या बाहेर टाकले जातात। तर सजीवांचं पोषण, ज्या काही सजीवांमध्ये जीवनक्रिया असतात त्या जीवनक्रिया व्यवस्थित पद्धतीने चालू राहाव्यात, ह्या जीवनक्रिया व्यवस्थित त्याचं व्यवस्थितपणे त्या कार्य कराव्यात, जसं की आपले श्वसन आहे, उत्सर्जन आहे, रक्ताभिसरण आहे, या सगळ्या जीवनक्रिया व्यवस्थितपणे सजीवांच्या शरीरात कार्यरत राहाव्या यासाठी सजीवांचं पोषण होणं अत्यंत असलं गरजेचं आहे, हे मी तुम्हाला पाठीमागच्या तासामध्ये सांगितलेलं होतं। आता आपण याच पाठातील दुसरा उपगट वनस्पतीमधील वहन व्यवस्था, वनस्पतीमधील वहन व्यवस्था हा इथं आपण आता अभ्यासणार आहोत। त्याच्यासाठी तुम्हाला एक प्रयोग करायचा आहे, जो की हा प्रयोग मी तुम्हाला इथं तुमच्या मोबाईलच्या डिस्प्लेवर पण हा प्रयोग इथं दिसत आहे, पुस्तकात पण आहे, त्याचं ऑब्झर्वेशन करा। तर या प्रयोगात काय सांगितलेलं आहे तर भोपळा आपल्या परिसरात कुठे उपलब्ध होतो, भोपळा वनस्पती त्याचा एक वेल दोन तीन त्याच्या पानासोबत त्या वेलाचा तुकडा तोडायचा आहे आणि त्याच्या एक जो खोडाचा भाग जो आहे तो चाकूखाली धरून चाकूने धरून पाण्याखाली असा कापायचा आहे आणि कापल्यानंतर परत काय करायचं आहे, एका चंचूपात्रात थोडं चंचूपात्र असेल किंवा एखादी बरणी असेल किंवा एखादं तुमच्या घरात जे काही साहित्य उपलब्ध होत असेल त्याच्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये शाईचे तुमच्या ह्याच्यात जर तुम्ही पत्ती पेन वापरत असाल किंवा ह्यात मी जी बोर्डवर पेन वापरतोय किंवा एखादा कलर तुमच्या घरात खायचा एखादा कलर असेल किंवा रंगपंचमीचा कलर असेल तर तो एखादा कलर त्या पाण्यामध्ये काय करायचा आहे तुम्हाला मिसळायचा आहे आणि तो वेल काय करायचा आहे उभा ठेवून द्यायचा आहे त्या बरणीमध्ये किंवा चंचूपात्रात किंवा त्या भांड्यामध्ये आणि त्या होणाऱ्या वेलामध्ये होणाऱ्या बदलांचं निरीक्षण करायचं आहे। तर पहा तुम्हाला काय दिसेल तर वनस्पतीमध्ये जलवाहिन्या आणि रसवाहिन्या अशा स्वरूपात अशा दोन स्वरूपात वहन व्यवस्था असते, एक पहिली असते जलवाहिनी आणि दुसरी असते रसवाहिनी। पहा तर आता तुम्हाला ह्या प्रयोगात काय दिसते, चित्राचं ऑब्झर्वेशन करा, प्रयोगात तुम्हाला दिसत असेल की थोड्या वेळाला एक दोन चार तासाला हे वेल काय झालेलं आहे ते पाणी शोषून घेतलेलं आहे, पाणी हा कलर खूप झालेला आहे आपल्या पाणी, समजा लाल कलर टाकला असेल तर लाल झालेला आहे तर त्या वेलाच्या मध्ये सुद्धा तो लाल कलर उतरलेला तुम्हाला दिसल। तर पहा याच्यावरून तुमच्या काय ध्यानात येतं तर वनस्पतीमध्ये जलवाहिन्या आणि रसवाहिन्या या दोन वाहिन्या या असतात, जे की पाण्याचं किंवा वनस्पतीला आवश्यक असणाऱ्या इतर घटकांचं काय करत असतात, वनस्पतीमध्ये वहन करण्याचं हे कार्य करत असतात। पहा मग आता या जलवाहिन्यामार्फत मुळाकडून जमिनीतली असणारी जे काही वनस्पतीची मुळं आहेत या मुळाकडून काय केले जातात, पाणी आणि क्षार हे वनस्पतीचे जे काही वरील भाग आहेत, वरचा जो भाग आहे कोड असेल, पान असेल, फुल असेल, या सगळ्यांकडे जमिनीतून क्षार आणि पाणी खेचून घ्यायचं आणि ते पुरवायचं काम ह्या जलवाहिन्या करत असतात। तर पहा तर प्रकाश संश्लेषण क्रियेतून, आता वनस्पतीने तुम्हाला सांगितलेलं आहे प्रकाश संश्लेषण या क्रिया वनस्पती करत असतात आणि या प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे वनस्पती काय करतात, आपलं स्वतःच अन्न स्वतः तयार करत असतात। जेव्हा ही क्रिया चालू होते तेव्हा तयार झालेले वनस्पतीच्या मध्ये तयार झालेले जे काही अन्न घटक आहेत ते अन्न घटक, मग आता ते अन्न घटक कोणते आहेत, शर्करा असतील, गर्भधोकी असतील किंवा इतर काही अन्य घटक असतील, हे अन्न घटक या रसवाहिन्यामार्फत वनस्पतीच्या इतर भागांकडे पोहोचवले
जाण्याचे काम या रसवाहिन्या करतात ता पहा तसंच ही वनस्पतीमध्ये वहन व्यवस्था जरी असली आपल्या शरीरात सुद्धा वहन व्यवस्था असते रक्त वाहून नेण्याची व्यवस्था असते पाणी वाहून नेण्याची व्यवस्था असते तसंच वनस्पतीमध्ये सुद्धा वहन व्यवस्था आहे परंतु या वहन व्यवस्था जरी असली तरी वनस्पतीमध्ये स्वतंत्र अशी जशी आपल्याला स्वतंत्र पचन संस्था आहे आणि उत्सर्जन संस्था आहे तशी ही वनस्पतीमध्ये स्वतंत्र अशी पचन संस्था आणि उत्सर्जन संस्था कार्यरत नसते ही गोष्ट तुम्ही ध्यानात घ्यायची आहे रसवाहिन्या आणि जलवाहिन्या वनस्पतीमधील वहन व्यवस्थेतील रसवाहिनी आणि जलवाहिनी या दोन महत्त्वाच्या अशा वहन व्यवस्था वनस्पतीमध्ये कार्यरत आहेत हे तुमच्या लक्षात आलेलं असेल तर पुढे आपण पाहणार आहोत या उपघटकामध्ये सहजीवी पोषण आता सहजीवी पोषण म्हणजे काय तर हे अगोदर मी तुम्हाला सांगण्याच्या अगोदर तुम्हाला आता मी एक उदाहरण देणार आहे सहजीवी पोषण तर मित्रांनो आता पुढचा आपण इथं उपघटक पाहणार आहोत तो म्हणजे सहजीवी पोषण आता हे सहजीवी पोषण म्हणजे काय किंवा सहजीवी पोषण आपण कशाला म्हणायचंय हे मी तुम्हाला इथं सांगणार आहे आता दोन किंवा अधिक सजीवांच्या काय म्हणतो ध्यान देऊन ऐका दोन किंवा अधिक सजीवांच्या निकट सहसंबंधातून दोन किंवा अधिक सजीवांच्या निकट अशा सहसंबंधातून पोषण संरक्षण किंवा आधार इत्यादी बाबी साध्य होतात यालाच आपण काय म्हटलेलं जातं सहजीवी पोषण असं म्हटलं जातं आता पहा तुम्हाला तुम्ही पाहिलं असेल की काही झाडांच्या मुळाजवळ बुरशी वाढते बुरशी तुम्हाला माहिती आहे सर्वांना ही बुरशी वाढते मग आता हे झाड बुरशीला आवश्यक असणारे घटक पुरवतं जे की पोषक असणारे क्षार असतील जीवनसत्व असतील काही इतर काही घटक असतील हे त्या बुरशीला वाढवण्यासाठी हे झाड त्या बुरशीला पुरवतं या बदल्यात बुरशी काय करते या झाडांच्या मुळांना क्षार आणि पाणी पुरवते तसंच शैवाल व बुरशी सुद्धा एकत्रित राहतात शैवाल आणि बुरशी ह्या ज्या वनस्पती आहेत ह्या एकत्रित राहतात त्याच वेळी बुरशी शैवाला निवारा किंवा आधार देण्याचं कार्य करत असते तसंच क्षार सुद्धा पुरवण्याचं कार्य ही बुरशी करत असते त्या बदल्यात शैवाल नावाची जी वनस्पती आहे ही बुरशीला काय देते तर अन्न देते किंवा अन्न पुरवते तर पहा या प्रकारातून होणारी सहजीवी वनस्पती म्हणजेच काय होय दगड फुल होय म्हणजे आता पहा सहजीवी पोषण याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की एकमेकाच्या सहाय्यानं एकमेकाच्या आधारानं आपली वाढ करणे आपल्या शरीराचं पोषण करणे यालाच काय म्हटलं जातं सहजीवी पोषण असं म्हटलं जातं तर मित्रांनो आता हे सहजीवी पोषण हे या निसर्ग चक्रामध्ये सजीव सृष्टीमध्ये आपल्याला खूप ठिकाणी पाहायला मिळतं आता सहजीवी पोषण जसं आहे त्या पद्धतीनेच परपोषी वनस्पती सुद्धा या सजीव सृष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आता बघा मी मागच्या काही दशकामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्यांना स्वयंपोषी वनस्पती म्हणतात परंतु सर्वच वनस्पती स्वयंपोषी नाही काही वनस्पती परपोषी सुद्धा आहेत ज्यांना प्रकाश संश्लेषण क्रिया करणं जमत नाही आणि ते आपला म्हणजे आपली वाढ होण्यासाठी किंवा आपली अन्नाची गरज भागवण्यासाठी इतर वनस्पतीवर अवलंबून असतात अशा सुद्धा काही वनस्पती आहेत त्याच वनस्पती म्हणजे परपोषी वनस्पती होय मग आता या परपोषी वनस्पतीमध्ये तुम्हाला माहिती असेल आमरवेल आता आमरवेल म्हणजे काय तर पहा एखाद्या मोठ्या उंचाच्या झाडावर कुठलंही झाड राहू द्या तुम्हाला बारीक बारीक असं दोऱ्यासारखं पिवळ्या दोऱ्याच्या आकाराचं छोट्या आकाराचं पिवळ्या रंगाचं असे बारीक बारीक असे दोऱ्या पडल्यासारख्या तुम्हाला दिसत असतील त्याच ती वनस्पती म्हणजे आमरवेल होय मग ही आमरवेल वनस्पती आपले काय करते त्या झाडाच्या वर राहून त्या झाडातून जे काही अन्न असेल किंवा त्यांचा जो काही त्यांना आधार वाटत असेल त्या झाडाचा किंवा त्या आधारातून त्या झाडाच्या झाडावर पसरतात आणि त्या झाडाचं अन्न वगैरे भक्षण करून आपली स्वतःची वाढ करत असतात तर अशा पद्धतीनं या परपोषी वनस्पती सुद्धा आमरवेल सारख्या या वनस्पती सुद्धा सजीव सृष्टीमध्ये अस्तित्वात आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आता याच्यामधलं परपोषी वनस्पती
मित्र या कर्कश वनस्पती बद्दल सुद्धा तुम्हाला माहिती दिलेली आहे. आता पुढचा घटक हा विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढचा उपघटक याचा अभ्यासणार आहोत तो म्हणजे कीटकभक्षी वनस्पती. पहा कीटक भक्षी वनस्पती. आता कीटकभक्षी आपण तुम्हाला या शब्दावरूनच आठवलं असेल की बाबा एखादी वनस्पती कीटक कशी खाऊ शकते. तर पहा काही वनस्पती या आपलं पोषण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कीटक खाऊन सुद्धा आपलं पोषण करतात. मग या वनस्पतीमध्ये काय करतात त्या वनस्पती एखाद्या कीटकाचं भक्षण करतात आणि त्या कीटकामध्ये जे असलेले अन्न घटक आहेत ते स्वतःच्या शरीर क्रिया होण्यासाठी या वनस्पती त्या अन्न घटकाचा वापर करतात हे आपण पाठीमागच्या येतेमध्ये पाहिलेले आहे. वनस्पती प्रामुख्याने नायट्रोजन संयुगाच्या आता या वनस्पती ज्या आहेत प्रामुख्याने नायट्रोजन संयुगाचा अभाव असणाऱ्या असतात. जमिनीत किंवा पाण्यामध्ये या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. मग या वनस्पतीमध्ये ड्रॉसेरा किंवा बर्मानी नावाच्या ह्या ज्या वनस्पती आहेत आपल्याकडे कमी प्रमाणात पाहायला मिळतात आपल्या भागात पण इतर ठिकाणी या भरपूर पुष्कळ अशा प्रमाणामध्ये या वनस्पती ड्रॉसेरा किंवा बर्मानी नावाच्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. तर या वनस्पतीची रचना जी असते ती एखाद्या आकर्षक फुलाच्या रचना जशी असते की पाहताक्षणी त्या फुलाला आपण जवळ घ्यावं असं आपल्याला वाटतं किंवा त्या फुलाकडे कीटक आकर्षिला जावा अशा पद्धतीची रचना या कीटक भक्षी वनस्पतीची असते. आता या वनस्पतीची पाने आकर्षक तसेच गुलाबी किंवा लाल आकर्षक अशा रंगांनी बनलेली असतात आणि या वनस्पतीमधून कीटकांना आकर्षित करणारे चिकट असे द्रव ही वनस्पती स्रवतात जेणेकरून कीटक त्या वनस्पतीकडे आकर्षला जावा. पहा मग आता या वनस्पतीचा शोध 1737 मध्ये श्रीलंका या देशामध्ये बर्मन जोहान्स बर्मन या शास्त्रज्ञाने लावला होता म्हणून या वनस्पतीला बर्मन ही उपाधी देण्यात आली आहे किंवा हे नाव देण्यात आलेलं आहे बर्मानी हे नाव या शास्त्रज्ञाच्या स्मरण करण्यासाठी. तर पहा विद्यार्थी मित्रांनो आता या तासिकेमध्ये आपण आजपर्यंत वनस्पतीमधील वहन व्यवस्था पाहिली त्याच्यात रसवाहिनी जलवाहिनी काय होत असते हे आपण पाहिले सहजीवी पोषण याच्याबद्दलची मी माहिती तुम्हाला दिलेली आहे परपोषी वनस्पती कोणत्या कोणत्या आहेत त्यांचं पोषण कसं केलं जातं याबद्दलची सुद्धा मी माहिती तुम्हाला या धड्यामध्ये सांगितली आहे. तसेच कीटकभक्षी वनस्पती कोणत्या आहेत त्या कसं आपलं पोषण करतात याची सुद्धा माहिती मी तुम्हाला या पाठामध्ये सांगितलेली आहे. तर मित्रांनो या पाठात जर कोणाला काही अडचण असेल शंका असेल तर त्याचं व्हॉट्सअपवर तुम्ही मला लिहून पाठवायचं की सर मला हा भाग समजलेला नाही मी त्याच शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन. तर अशा पद्धतीनं आपल्या आता हा वनस्पती सजीवातील पोषण हा पाठ आपण काही आज याच्यातले जवळपास 4 उपघटक पाहिलेले आहेत राहिलेले उपघटक आपण पुढच्या तासिकेत पाहणार आहोत. तर मित्रांनो सर्वांना एक सूचना आहे या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर घरी राहा सुरक्षित राहा स्टे होम स्टे सेफ. थँक्यू.